आणि ज्यांना खुद्द महाराष्ट्र शिरोमणी विठ्ठल उमप यांच्याकडून हा कलेचा वारसा लाभलेला आहे आणि तो तितक्याच ताकदीने ते जपत आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आजचा हा कार्यक्रम आपण असाच पुढे देणार आहोत, पण तत्पूर्वी अनेक मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी कलाश्रीच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करते. डॉक्टर विलासजी डांगरे उपस्थित आहेत, नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष, त्याचबरोबर माननीय श्री भानुदासजी कुलकर्णी सर, वरिष्ठ कायदेतज्ञ आणि स्वरवेगचे सर्वासर्वा असणारे, त्याचबरोबर डॉक्टर मनोहर म्हैसाळकर, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष, श्रीमती ललिताजी हरदास, ज्येष्ठ कथक गुरु, श्रीमती चित्राताई मोडक या ठिकाणी उपस्थित आहेत, संगीत विभाग प्रमुख म्हणून त्यांनी लँड कॉलेजमध्ये राहिलेलं काम आपल्या सगळ्यांना परिचित आहे, त्याचबरोबर ज्येष्ठ कथक गुरु श्री मदन पांडे, श्रीमती माणखोलकर मॅडम भरतनाट्यमच्या ज्येष्ठ गुरु, डॉक्टर नीलकंठ फुलसंगे सर निवृत्त संचालक सॉन्ग अँड ड्रामा रिसर्च डिपार्टमेंट न्यू दिल्ली, हा पदभार ज्यांनी सांभाळला असे डॉक्टर नीलकंठ फुलसंगे सर, डॉक्टर विनोदजी इंदुरकर सर, उस्ताद मुन्नवर मासूम सर, सुफी संगीत क्षेत्रातलं एक अतिशय महत्वाचं नाव आणि सिनेक्षेत्र प्रेमींसाठी सुद्धा परिचित असत, त्याचबरोबर डॉक्टर सौ अपर्णा अग्निहोत्री ज्येष्ठ गायिका, ही सर्व मान्यवर मंडळी जी कलाक्षेत्रातली सक्रिय अशी सहभागी आहेत ते सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत, याचा आम्हाला निश्चितच खूप आनंद आहे. त्याचबरोबर जिल्हा माहिती अधिकारी श्री अनिल गडेकर साहेब, संचालक माहिती विभाग नागपूर श्री राधाकृष्णन साहेब, लघु उद्योग महामंडळाचे अध्यक्ष श्री संदीपजी जोशी, प्राध्यापक श्री राजीव शंकरराव हडप सर, सचिव पूर्ती बाजार, त्याचबरोबर श्री अमर कुलकर्णी नागपुरातील सुप्रसिद्ध गायक आपल्या सगळ्यांना परिचित असणारे, श्री सुनीलजी कृष्णराव देशपांडे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख आणि श्री रवींद्रजी भुसारी ज्येष्ठ प्रचारक म्हणून जे आपल्याला परिचित आहेत, या सगळ्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण स्वागत करूया. मंडळी, कलांविषयी बोलत असताना विदर्भ कन्या म्हणून ज्या सुप्रसिद्ध आहेत अशा बहिणाबहींची आठवण झाली. आपल्याकडे स्त्रीने संस्कार करण्याची एक महान अशी परंपरा आहे, म्हणजे जिजाऊ मासाहेबांपासून, श्यामच्या आईपासून ते बहिणाबाईपासून त्या आजच्या आईपर्यंत चालू असलेली ही परंपरा. पण किती सहजपणे निसर्गाच्या किती जवळ राहून त्या काळातली आई संस्कार करत होती. विदर्भातलं पांढरं सोनं याविषयी मी काही वेगळं सांगायला नको, अर्थातच कापूस. आणि या कापसाच्या शेतामध्ये काम करत असताना बहिणाबाईंनी आपल्या छोट्या लेकाला सोपान देवाला हाक मारलं, बघा किती सहजपणे संस्कार करता येतात, त्यासाठी क्लासेस लावायची गरज नसते. त्यांनी किती सहजपणे अगदी काम करता करता सहजच आपल्या मुलाला बोलवलं आणि म्हणाल्या, काय रे या सरकीच्या बीले तू पाहिलंच काय? तो म्हणाला, हो आई रोजच बघतो, त्यात काय बघण्यासारखं? नाही रे, नीट बघ जरा या सरकीच्या बीले. बघ, देवानं काय केलं, या बीले पांढरा शुभ्र झगा दिला, मध्ये बी आणि त्याच्या आजूबाजूला भोवतीचा पांढरा शुभ्र कापूस. या बीले देवाने पांढरा शुभ्र झगा दिला, पण माणूस बघ कसा मतलबी, त्यानं काय केलं, तिचा झगा काढून घेतला आणि स्वतःसाठी झगा शुभ्र. माणूस हा मूलभूत स्वार्थी आहे हे सांगायला याच्यापेक्षा वेगळं उदाहरण काय असू शकतं? आणि किती सहजपणे आपण मुलाला संस्कार देऊ शकतो, शिकवण देऊ शकतो, हे सगळं बघितल्यानंतर खरंच असं वाटतं की म्हणून आम्हाला आमच्या संगीताची, आमच्या कला परंपरांची गरज आहे, लोककलांची गरज आहे, कारण या कलांच्या माध्यमातून आम्ही निसर्गाशी आणि या मातीशी जोडले जाणार आहोत. आणि म्हणूनच मंडळी, आपला हा जो ठाकर समाज आहे, आदिवासी वनवासी असा समाज आहे, हा समाज जरी मुख्य प्रवाहापासून दूर असला आणि त्यांनी त्यांची प्रगती खुंटलेली असली ना, तरी एका अर्थाने त्यांनी संस्कृतीचं जतन केलंय, आदिम संस्कृतीचं दर्शन घडवलंय, हे आपल्यावरती उपकारच. तेव्हा हा लिंगोबाचा डोंगूर आपण सगळेच चढायला सज्ज होऊया. ऐकूया, पुन्हा एकदा स्वागत करूया नंदेश उमप यांचं. Thank you.
I'm gonna go get it.